उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिंदे फाउंडेशनच्या वतीनं येवला शहर पोलिसांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या शिंदे फाउंडेशनच्या वतीनं शहर पोलिसांचा यथोचित सन्मान करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून येवला शहरामध्ये मोटरसायकल चोरी, घरफोडी, भुरट्या चोऱ्या अशा घटनांमध्ये वाढ झाली होती. येवला शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक चोरीच्या घटनांचा जलद तपास सुरू झाला. त्यात काही आरोपी देखील जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अनेक तक्रारदारांना आपला चोरी गेलेला मुद्देमाल देखील परत मिळाला. याची दखल घेत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं पोलीस निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक दिनेश लोखंडे, पोलीस शिपाई बाबा पवार, पोलीस शिपाई गणेश पवार तसेच इतर तपासी अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश शिंदे, मार्गदर्शक संजय शिंदे, युवा नेते समीर समदडिया, नानासाहेब लहरे, राजू परदेशी, प्रशांत शिंदकर, संतोष काका मिस्किन, नितीन कुलकर, किरण सरोदे, सोनू शेठ परदेशी, कुंदन झोन, गणेश भावसार आदी पदाधिकारी उपस्थित होते. एसकेएन येवला न्यूज साठी सुदर्शन किल्लारे, येवला. मोटरसायकल चोऱ्या होत होत्या आणि चेन स्नॅचिंग पण झाली त्या दिवशी, 2 दिवसापूर्वी. आणि त्याच्यामध्ये रेड हँड आमच्या पोलिसांनी त्यांचं 2 किलोमीटर पाठलाग करून ते चेन स्नॅचरला पकडलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून 3 मोटरसायकल तसेच 3 चेन स्नॅचिंगच्या 3 महिलांचे जे दागिने, जवळपास 5 तोळे 3 लाखाचे दागिने मिळाले. तसेच घरपोड्या चे आरोपी पण रेड हँड पकडले. ते त्याच्यातून त्यांनी 6 घरफोड्या शहरातील सांगितल्या आणि त्याच आरोपींनी पुन्हा 3 मोटरसायकल पण चोरी केल्याची कबुली दिली आणि त्या पण त्यांचे रिमांड घेऊन काढल्या. फक्त यामध्ये या सर्व तपासामध्ये असे दिसून आलं की CCTV कॅमेरे नसल्यामुळे तपासामध्ये अडचणी निर्माण झाल्या, कारण आरोपी खरे असूनही कबुली देत नाहीत. आणि जर CCTV कॅमेरेत फुटेज जर मिळाले तर ते आरोपी शोध घ्यायला किंवा त्यांचं वर्णन आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला सांगून लवकर तपास करण्यासाठी मदत होते. तर आमची पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना तसेच समाजातील जे प्रतिनिधी आहेत, नगरसेवक असतील, ते सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या वॉर्डामध्ये ज्या नागरिकांची मीटिंग घेऊन प्रत्येकाच्या घरासमोर एक कॅमेरा स्वतःसाठी व एक गावासाठी अशी संकल्पना राबवावी. आणि असं जर केलं तर 100% आपण चोऱ्या उघडकीस आणण्यास यशस्वी होऊ. आणि यापुढे जर 100% जर असे प्रयोग सक्सेस झाला तर चोरी, घरफोडी किंवा मोटरसायकल चोरी यासारखे प्रमाण म्हणजे आपल्याकडे राहणार नाही आणि आपलं येवला शहर सुरक्षित होईल. त्यामुळं सर्वांचे पुन्हा एकदा आभार केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही सर्व शिंदे पाटील फाउंडेशनचे सदस्य आहोत. या पोलीस स्टेशनचं आभार मानण्यासाठी आलेलो आहोत, कारण गेल्या 2 महिन्यापासून चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं. परंतु या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब सन्माननीय श्री विलाजी पुजारी साहेब यांनी खूप सुंदररित्या या ठिकाणं या गुन्हेगारीस आळा आणण्याचं काम केलेलं आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी आमचे नगरसेवक गणेश भाऊ शिंदे यांची गाडी घरापासून गेली होती व आम्ही त्या गाडीचं आशाही सोडून दिलेली होती. परंतु साहेब या ठिकाणी चार्ज घेतल्यानंतर अवघ्या 2-1.5 महिन्यामध्ये त्यांनी ती गाडी आम्हाला परत मिळून दिलेली आहे. त्यासोबतच गावामध्ये घरपोड्या असतील, चेन स्नॅचिंगचे प्रकार असतील, ते सर्व प्रकार साहेबांनी ज्यावेळेस चार्ज घेतलेला आहे त्यापासून निश्चितच त्याच्यावर आळा घातलेला आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी एक कोयता गँग होती, त्या कोयता गँगीचा पाठलाग त्यांच्या सहकारी टीमने करून त्यांना रेड हँड पकडलं व निश्चितच त्यांना त्या ठिकाणी शिक्षेत पात्र ठरतील अशा पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे. 6 घरफोडे चे जे प्रकार होते तेही त्यांनी या ठिकाणी पकडून त्यांनाही जेरबंद केलेलं आहे. या ठिकाणी त्या या कार्याचा निश्चित त्यांचा गौरव होणं आवश्यक होतं. म्हणून आम्ही सर्वजण, शिंदे पाटील फाउंडेशन असेल, गणेशभाऊ मित्रमंडळ असेल व इतर येवल्यातील पदाधिकारी असतील, यांनी सर्वांनी या ठिकाणी साहेबांचा सत्कार करणं हा आपल्या येवलेकरांचा निश्चितच एक भाग आहे व तो आम्ही या ठिकाणी निश्चित पार पडत आहोत, एवढंच यावेळेस मी सांगतो. येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट, 1 मेन्यू 1 डेस्टिनेशन, प्री वेडिंग, लग्न समारंभ, साखरपुडा, गेट टुगेदर, बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत. कार्यक्रम तुमचा, व्यवस्था आमची. येवला शहरापासून हाकेच्या अंतरावर जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट, अंगणगाव, तालुका येवला. बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर आत्ताच संपर्क करा. आपले विनीत मधुकर कासार व माणिक देवकर, येवला.